आम्ही कुल्फी खायची म्हणजे आमचं अर्धी झोप होते. तेव्हा तुम्ही आवाज देता कुल्फी. आपण त्यांना दिलं होतं ना काढायला बिस्किट फक्त आपण काढतो. अच्छा इसमें क्या क्या यूज होता है? खोबरा, नारियल. हा हो हरामी हो बेटा. हाय गाइज, वेलकम टू माय ब्लॉग. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत ग्रोसरी शॉपिंग करायला एका छोट्याशा लिटिल डीमार्ट मध्ये. तर आता सगळ्यात पहिले आपण बिस्किटांच्या सेक्शन मध्ये आलेलो आहोत. जस्ट इंडियन थिंग्स, आपण वरचे वरचे नाही घेत, आपण एकदम आतले किंवा खालचे पुढे घेतो. शेलका माल हे घे, हे पण दोन. किस मी नळल नाळ तुझा किस मी आतो थई चस्ट स्टेटस एंड देयर इज अ थिंग डिडडा. इदे नमकीनचा आहे पूर्ण सगळा. दिस इज द चखना. ओए मकना, ओए मकना यार, ते कहीं रखना. ओए चखना मकना. आपण त्यांना दिलं होतं ना काढायला बिस्किट फक्त आपण काढतो. अच्छा इथे चहा पावडरचं सेक्शन आहे इकडे, आणि इथे साखर वगैरे पण ठेवलेले आहेत इथे सगळं. असं मॅगी सेक्शन. हे काय हे स्पायसी वाला आहे क्या भाई? हा स्पायसी वाली आहे. कॅमेरा हाय. क्रीम आणि ऑनियन मला मकर. आणि हे कितीचं पॅकेट? हे 120 रुपये. काय घेतलं? खारी घेतली छोटी छोटी. किती लहान आहे बघ खारी, एकदम लहान साईज आहे. दुसरी घेऊया काय? थोडं चुरा वाटतो. मित्रांनो नक्की ट्राय करा बघा. आम्ही खाल्लं होतं म्हणून आम्ही परत घेतोय. मीठ असेल हे गोड असेल. हा ते गोड आहे, हे स्पायसी वाले. इथे मियोनिस वगैरे सेक्शन आहे, त्यामध्ये खूप सारे व्हरायटीज आहेत. इकडे वेज मियोनिस तंदुरी आहे, वेज मियोनिस गार्लिक आहे, वेज मियोनिस ओरिजिनल, वेज मियोनिस बर्गर, अशा पद्धती आहेत. मियोनिसच्या सगळ्या व्हरायटीज आहेत. परत हा हे असं आपण कधी केलं ना सँडविच, तर असं मस्टर्ड वेज मियोनिस वेगवेगळे व्हाईट वाले वेगवेगळे आहे. गार्लिक पाऊच पण आहे. परत इथे सगळं कडधान्याचं सेक्शन आहे. हे मिक्स कडधान्य आहे ना. अच्छा हे सगळे डाळी वगैरे, हिरवे काळे वाटाणे, हिरवे वाटाणे, सफेद वाटाणे, मसूर डाळ, मूग डाळ, डाळीचं शेंगदाणे. अरे मम्मी चला आता बिलिंग करतो आपण इथे. एक पॅकेट अजून चवळी घ्यायचं आहे. अरे सोयाबीन कशाला भाकरीमध्ये चांगलं असतं म्हणतात. त्या दिवशी भाजी खाल्ली होती सोयाबीनची, नव्हती चांगली लागली. वेस्ट जाईल परत. तुला आवडेल ना आवडेल मला ना, मी नाही खाणार. भाजी नाही वळणामध्ये टाकायची. अर्धा किलो की पाहिजे फक्त अर्धा किलो. अरे मी सांगतोय पण टाकायचं न्यू 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 ट्राय करायचं. आता आई बोलते तशी भाजी केली होती कशी लागली. ती भाजी केली होती पीठ म्हणून करायचं. तर सामान इथे पॅक झालेलं आहे, ते घरी पाठवून देतील आपल्याला. कारण आत्ता पाठवलं तर आत्ता आपण घरी नाही, कारण थोडंफार आता बाहेर जरा काम आहेत म्हणून एक तास लेट. ते बघा डोस्याचं पीठ आहे मित्रांनो, अर्धा किलो, पाव किलो. परत ही चटणी आहे बघा ही. आणि इथे बघा अजून एक चटणी बनते. हे कोणसा चटणी बन रहा है अन्ना? लसूणवाला लालवाली चटणी. हे जी कधी खाल्ली असेल तुम्हाला माहित असेल डोस्यासोबत तिखटवाली अशी बनते ती. इसमें क्या क्या यूज होता है? खोबरा, नारियल. हा हो हरामी हो बेटा. काश्मीरी मिर्ची. अच्छा काश्मीरी मिर्ची. अच्छा काला नमक. काला नमक, व्हाईट नमक और लसूण. वाह. तर आता आपण इथून काय घेतोय ताई बाहेरून?
अच्छा ज्वारी घेतले अग तुम्ही आमच्या एरियात भरपूर लेट येता 11 वाजता येता रात्री 11 11:30 आम्ही कुल्फी खायची म्हणजे आमचं अर्धी झोप होते तेव्हा तुम्ही आवाज येता कुल्फी काकांकडून कुल्फी घेतलेली आहे ए चाळी मध्ये आम्ही राहायचो ना तेव्हाच्या या आठवणी कुठली कुल्फी काका रबडी कुल्फी की मलई रबडी मलई रबडी मलई एक नंबर टेस्ट करायचं तर आम्ही कालच आलो मित्रांनो दीदीकडून आणि जीजू आले असतील आता आणि आता हे कुठला खाकर आणलाय आपण मेथीचा खाकर आणलाय आता मम्मी नाश्ता करते इकडे पण हे नको आहे पण तळलेलं वगैरेच आहे ना अर्धा घेतो ह्याच्यातला एवढं काय हे ना पण ठीक आहे आता आई काय करते आता बघूया आणि आता ताईने आल्या मम्मीसाठी आणि तिच्यासाठी तुझ्यासाठी नाही मला नको मी येताना घेऊन आलेला चहा ठेवलाय तर मित्रांनो आता वाजलेत संध्याकाळचे बरोबर 9:30 आणि ताई जेवण बनवते काय जेवण बनवते सांग मला अंडा ग्रेव्ही अंडा मसाला बनवते ताई मला आणि सर्वांसाठी तेच अंडा बैदा एकच आहे ना आता तिकडे अंडी फोडून घेतली अजून मी रेसिपी सेव्ह करून ठेवली होती ना तर म्हटलं आज बघूया बनवूया तर मी हे बनवते फायनली वाटण करून घेतलंय जर चांगली झाली तर मी तुमच्यापर्यंत नक्की शेअर आणि हे काय टोप मला गरम लागतात ह्याच्यात आता मम्मी बाहेर भाकऱ्या करेल तुला आंबा कट करण्याचं काम आहे आणि मला हे काम आहे अशी कामं मी वाटून घेईल चला आता मला आंबा कापायची काय बोलतात मम्मीने काम दिलेलं आहे आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा काय बोलतो अच्छा की कोकणचा राजा झिम्मा खेळतो असं ताई बोलते वन्स मोर वन्स मोर वन्स मोर अच्छा की कोकणचा राजा झिम्मा खेळतो असं ताई बोलते हे चुकीचं आहे की बरोबर आहे मला सांगा सगळी कामं चालू आहेत मित्रांनो आणि बघा इकडे लागलाय आपलं महाराष्ट्राची हास्य जत्रा हेच आपल्याला परवडतं मम्मी ना बाकी दुसरं काय आपण बघतच नाही आणि त्या म्हणजे आपला प्रभाकर मोरे म्हणजे कोकणचा कोहिनूर एक नंबर हे दोघं कोकणीच बसलेत बाजूबाजूला हे बघा आंबे पण तयार केले मस्तपैकी कापून मम्मी काय टेस्ट केले काय मम्मी ते भाकऱ्या पण तयार झाल्यात आईची तयारी कोटवर आली ही अंडी फ्राय करून घेतली तेलामध्ये आणि इकडे ना आपली ग्रेव्ही होते अच्छा इकडे ना इकडे ग्रेव्ही होय 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 ओय रंबा जोगी ओय रमता जोगी ओय होय दाखव उलटा तर कर हे अंडा उलटा केल्या हा 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 कांद्याचं पाहिजे मम्मीला काय दे कांद्याचं सगळे काम चालू आहेत मित्रांनो आणि बघा इकडे लागलाय आपलं महाराष्ट्राची हास्य जत्रा हेच आपल्याला परवडतं मम्मी ना बाकी दुसरं काय आपण बघतच नाही आणि त्या म्हणजे आपला प्रभाकर मोरे म्हणजे कोकणचा कोहिनूर एक नंबर ताई मस्त वाटतंय आजचा फक्त तिखट असलं पाहिजे तर या मंडळी जेवायला गरमागरम एकदम मस्त पैकी ताईने भाकरी पण तयार करून दिली आहे जेवायला या ताई मस्त झाले एकदम फुगडा बनवले ना त्याच्या कंपेअरने हे एक नंबर झालाय आता कधी मला देशील ना तर हीच पद्धत वापर नक्की नक्की चांगलं झालंय ना मग खाता पटकन गोळ्या पण घ्यायच्या तू पण खाऊन घे जेवता जेवता येते आपलं सामान पण आलेलं आहे रेशन जे भरलं होतं आम्ही आज पावसाळा पण येणार आहे म्हणून जास्त सामान बनवूया जास्त सामान वाटते